खरं म्हणजे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळीच मी सांगत होतो की हे सरकार अनैसर्गिक आहे, हे सरकार टिकणार नाही। माझी खूप टिंगलटवाळी झाली, मी एक कविता म्हटली होती, मी पुन्हा येईन। त्याच्यावर माझी खूप टिंगलटवाळी अनेकांनी केली, पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो, एकटा नाही आलो, यांना सोबत घेऊन आलो। आणि अध्यक्ष महोदय, ज्यांनी टिंगलटवाळी केली, ज्यांनी अपमान केला, त्यांचा मी बदला घेणार आहे। आणि माझा बदला एवढाच आहे की मी त्यांना माफ केलं। राजकारणामध्ये अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात, हरेक का मौका आता आहे। आणि म्हणून एकच गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो, दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, कोशिशें करने से जीत होती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते। अरे म्हणून जरी या ठिकाणी आमच्याकडे मॅन्डेट असताना आम्हाला विरोधी पक्षात बसावं लागलं, तरी आम्ही कधी त्यातनं विचलित झालो नाही। सातत्याने संघर्ष केला, जनतेचे प्रश्न मांडले, कोरोनाचा काळ असो कुठलाही काळ असो जनतेमध्ये राहिलो, कधी स्वतःची पर्वा केली नाही। आणि म्हणूनच मला असं वाटतं की काही लोकांना असं वाटायचं आम्ही सत्तेकरता काही करतोय, आमचा विचारच हे सांगतो की सत्ता हे आमचं साध्यच नाहीये, सत्ता आमचं साधन आहे। सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन करण्याकरता एक उपकरण म्हणून सत्ता आम्हाला हवी आहे। आणि म्हणूनच मी सांगितलं, ज्यावेळेस सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्यायी सरकार देऊ। आणि आमचे नेते माननीय मोदीजी यांनी या देशामध्ये दाखवून दिलं की आमच्याकडे सत्ता महत्वाची नाही आहे, आम्ही जो या ठिकाणी आमची खंत होती ती एवढीच खंत होती की जनतेनं मॅन्डेट दिलं आणि ते मॅन्डेट दिल्यानंतर आमचं मॅन्डेट हिरावून नेण्याचा प्रयत्न झाला। आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं, हो आम्ही सरकार बनवू, आम्हीच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या एका सच्च्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री बनवू। आणि जनतेनं जे मॅन्डेट दिलं होतं, शिवसेना भाजपला जे मॅन्डेट दिलं होतं, त्या मॅन्डेटचा सन्मान हा आम्ही करून दाखवू। आणि माझ्या नेत्यांनी मला या ठिकाणी आदेश दिला की या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही काम करा। ज्या पक्षाने मला सर्वोच्च स्थानावर बसवलं त्या पक्षाने मला घरी बसण्याचा आदेश दिला असता तरी मी बसलो असतो। आणि मी आज अतिशय स्पष्टपणे सांगतो की माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनं आणि क्षमतेनं मी उभा आहे।